आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी समिती महाविकास आघाडी सरकारनं केली, आमचे नेते माजी मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाणजी त्याचे अध्यक्ष आहेत आणि वेळोवेळी त्यांनी महाराष्ट्राला जी आपली भूमिका आहे ती विशद केलेली आहे. न्यायालयानं यामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा केला आता त्याच्यावर ही सगळी दिसत आहे आणि म्हणून आता असं साधारणतः दिसत आहे की भारत सरकारनं आता हस्तक्षेप करण्याची स्थिती आलेली आहे आणि ही आरक्षण म्हणजे महाराष्ट्राचा मुद्दा तर आहेच पण देशातले अनेक राज्य असे आहेत की तिथं हे मुद्दे वेळोवेळी ऐरणीवर आलेले आहेत. सगळ्याच पक्षांनी या संदर्भामध्ये एक वाक्यता आहे असं स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला हे दुसऱ्या टप्प्यावर ही चर्चा न्यायची असेल तेव्हा महाविकास आघाडी खंबीरपणे त्या मागणीच्या मागे उभे राहील.